तर सत्तेत राहून काही तुम्ही जनतेला देऊ शकला नाही. फक्त वाळू माफिया, खदान माफियांचं फक्त तुम्ही भलं करू शकला. दुःख सत्ता गेले तर आहेच आहे, पण आता आपलं कोणी ऐकत नाही, आपली पद संपलेली आहे. दोन दिवसापूर्वी टीका केली होती की जिरवाजिरवीचं राजकारण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दम दिला होता की कोणाचे फोन आले म्हणून जिरवाजिरवीचे उद्योग तुम्ही करू नका. या वक्तव्याकडे कसं पाहता बाळासाहेब थोरातांनी भर भाषणाची टीका केली होती. मला वाटतं सत्ता गेल्या तर वैफल्य असतं माणसानं. तर सत्तेत राहून काही तुम्ही जनतेला देऊ शकला नाही. फक्त वाळू माफिया, खदान माफियांचं फक्त तुम्ही भलं करू शकला. एक उदाहरण तरी सांगाव की जनतेच्या भल्याकरता तुम्ही निर्णय केला. आज आपण या सगळ्या जनतेला वेटील धरणाऱ्या सगळ्या आपण वृत्ती ज्या आहेत याचा आम्ही बंदोबस्त केलेला आहे. त्यामुळं ते स्वाभाविक त्यांना दुःख सत्ता गेले तर आहेच आहे, पण आता आपलं कोणी ऐकत नाही, आपली पद संपलेली आहे. खरं नाशिक पदवीधर मतदारसंघाचं महाविकास आघाडीचं उमेदवार पराभूत होतो, त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून कमीत कमी ज्यांच्या मतदार तुम्ही माफी तर मागायला पाहिजे होती ना. पण असं आहे की कसलंच दायित्व स्वीकारायचं नाही ही तुमची भूमिका पाहिल्यापासून आहे. मला वाटतं त्याच्यावर फार तर भाष्य करणं उचित नाही. शेवटी आम्ही आमचं सरकारनं काम करणार आहोत, त्याला काय शिमगा करायचं करू द्या, माझ्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही.